ये माटी की काया बंदे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान की रत रहेगी। ये माटी की काया बंदे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान की रत रहेगी। ये माटी की काया बंदे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान की रत रहेगी। अमरावती मध्ये जे आपण प्लॅन घेतला आहे तो सिलेक्ट करताना मी असा केलेला की याच्यामध्ये 200 MMQ म्हणजे 685 सिलेंडर्स पर डे हे बनवू शकतात आणि 2700 पेशंटला हा ऑप्शन। तर मी असा प्लॅन सिलेक्ट केला मुद्दा म्हणून की तुम्ही आता तुमच्याकडे वापरून उरलेले सिलेंडर मध्ये भरा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सरकारचं ते आणि अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला तुम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर कमीत कमी पैशात, त्यामुळे तुम्ही इथे सगळ्या प्रायव्हेट डॉक्टरांना सिलेंडर दिले आणि उद्या जर तिसरी वेव आली तर ऑक्सिजन विना अमरावती जिल्ह्यात कोणी मरता कामा नये त्याच्याकरता हा प्लॅन आपल्या संस्थेला देण्याचे आम्ही ठरवले। हा जवळपास 2000 कोटी रुपयाचे रस्त्याची कामं पूर्ण होत आहेत आणि ती या जिल्ह्यातली आहेत। हा जो रस्ता आहे काटोल वरुड काटोलपासून नागपूरपर्यंत 1200 कोटी रुपयाचा 4 लेन काँक्रीटचा रोड आहे, त्याचंही पण आता भूमिपूजन आम्ही करणार आहे आणि त्याचंही काम सुरू होणार आहे। त्यामुळे नागपूर काटोल काटोल वरुड वरुडवरून मोर्शी मोर्शीवरून अचलपूर आणि अचलपूरवरून पलीकडे आकोट आणि शेवगावपर्यंत हा रस्ता जाणार आहे, त्यामुळे 4 लेन सिमेंट काँक्रीटचा रोड होईल त्याचा नक्कीच मला आनंद आहे।